हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्वातीज किचन आज आपण बनवणार आहोत सरसो का साग तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकॉन देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन मिळत राहतील चला तर मग बनवूयात तर याच्यासाठी हे सरसोचे पानं आवश्यक आहेत आपल्याला तर अशा प्रकारे याला मोहरीचे पानं किंवा तिखीचे पानं देखील म्हणतात तर ही मोहरीची भाजीच आहे तर बघू शकता कोवळे देठ आहेत त्यामुळं मी देठासहित हे पान वापरणार आहे तर हे सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ असे पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि बारीक बारीक अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचे आहेत तर अगदी एक मोठी जुडी होती माझ्याकडे तर ती संपूर्ण जुडी मी वापरत आहे कारण ही भाजी दिसायला क्वांटिटीत जास्त दिसत असली तरी जेव्हा आपण शिजायला ठेवतो त्यावेळी ही अगदी चिंबून खूप कमी होते त्यामुळं तुम्ही मोठीच जुडी वापरा तर अशा पद्धतीने मी संपूर्ण भाजी बारीक बारीक कापून घेणार आहे आणि आता आपल्याला ही कुकरमध्येच वाफवून घ्यायची आहे कारण शिजायला थोडी रट असते त्यामुळे आपण कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत तर याच्यामध्ये मी जस्ट अर्धा ग्लास पाणी घालत आहे कारण याच्यामध्ये पालकेसारखं पाणी भरपूर असतं चवीनुसार मीठ घालत आहे आणि झाकण बंद करून आपल्याला अगदी मंद आचेवरतीच दोन शिट्ट्या ईपर्यंत ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर कुकरचं झाकण बंद करत आहे आणि लो फ्लेमवरतीच दोन शिट्ट्या येईपर्यंत तुम्ही ही भाजी शिजवून घ्या गॅसची फ्लेम फुल करू नका तर दोन शिट्ट्या येईपर्यंत आपण वाट बघणार आहोत तर दोन शिट्ट्या येऊन प्रेशर रिलीज झालं आता मी कुकर उघडत आहे तर बघू शकता कुकर भरून भाजी होती परंतु शिजल्यावर किती क्वांटिटी कमी झाली आहे तर मॅशरच्या सहाय्याने मी ही भाजी मॅश करून घेत आहे तर तुम्ही रवीच्या सहाय्याने ही गरगटून घेऊ शकता किंवा सरळ ही भाजी थंड करून मिक्सरमध्ये बारीक वाटूनसुद्धा घेऊ शकता तर मी मॅश करत आहे आता मॅश झाली आहे चांगली ही भाजी तर आता एका पॅनमध्ये मी एक चमचा घरचंच लोणी आहे तर एक चमचा लोणी घालणार आहे लोणी जस्ट थोडंसं मेल्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि गॅसची फ्लेम मात्र लोच असू द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी तीन चमचे भरून असं मक्याचं पीठ घालायचं आहे मक्याचं पीठ घालायचं आहे कॉर्न फ्लॉवर किंवा कॉर्न स्टार्च घालायचा नाही आहे तर आपण या ठिकाणी मक्याचं पीठ वापरत आहोत तर मक्याचे दाणे मार्केटमधनं विकत आणायचे आहेत आणि कुठल्याही पीठगिरणीवरनं दळून घ्या आणि त्याचं पीठ याच्यामध्ये वापरायचं आहे तर त्यामुळं चव चांगली मिळेल आणि आपल्या भाजीला बाइंडिंग देखील मिळेल घट्टपणा येईल तर हे चांगलं लो फ्लेमवर मी पाच मिनटं भाजून घेतलं आहे आता या ठिकाणी मी दुसरे एक पॅन गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये पाच सहा चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं का एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं मोहरी तडतडल्यावर कांदा घालायचा आहे मीडियम साईजचा सा मोठ कांदा मी कापून घेतला आहे तो घातला आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आपल्याला अगदी लाईट लाईट गोल्डन झाला पाहिजे अशा पद्धतीने मी तेलात परतून घेत आहे त्याच्यानंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट आहे एक चमचा तर ही घालायची आहे व्यवस्थित असं तेलात परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तिखटपणासाठी आपण हिरवी मिरची वापरणार आहोत तर सात आठ हिरव्या मिरच्यांचा ठेचा आहे हा बनवलेला मिक्सरमध्ये फिरवलेला तर तो मी वापरत आहे ठेचा देखील आपल्याला तेलात चांगला परतून घ्यायचा आहे आणि एक चमचा हळद घातली आहे मी आपण मीठ आधी घातलेलं होतं तर तुम्ही त्याच्या अकॉर्डिंग टेस्ट करून नंतर मिठाचं प्रमाण ठरवू शकता आता एक टोमॅटो मीडियम साईजचा बारीक कापलेला तो याच्यात घातलेला आहे आता टोमॅटो चांगला नरम होईपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरतीच हे परतून घ्यायचं आहे टोमॅटो चांगला नरम झाला आहे आता आपण जे मक्याचं पीठ भाजलेलं होतं बटरमध्ये तर ते याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स झालं एक जीव झालं का आपली जी गरगटून ठेवलेली भाजी होती सरसोची तर ती भाजी ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता तर अगदी लो फ्लेमवरती आपल्याला ही भाजी जवळपास पंधरा वीस मिनटं शिजू द्यायची आहे झाकण ठेवून तुम्ही जितकी चांगली ही शिजू द्याल जितका वेळ द्याल शिजायला तितक्या या भाजीचा फ्लेवर चांगला लागतो तर आपण झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं ही भाजी चांगली शिजू दिली आहे तर बघू शकता टेक्सचर किती छान आलेलं आहे ते तर अगदी मस्त शिजली आहे मी थोडीशी पातळ ठेवली आहे तुम्हाला घट्ट ठेवायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करू शकता किंवा ही थोड्या वेळ उघडी भाजी शिजवली तर आटेल पाणी तर मी अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवली आहे तर मस्त अशी भाजी आपली रेडी झाली आहे तर आता आपण ही सर्व करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने कढईमध्ये मी ही भाजी सर्व करून घेत आहे आणि जस्ट घरचंच एक चमचा लोणी याच्यावरती घालणार आहे आणि गरम गरम मक्यांच्या पोळ्यासोबत तुम्ही याचा आस्वाद घ्या किंवा भाकरीसोबत खा अगदी मस्त लागते रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय